जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय जो देवघरासंदर्भात आहे पण वेगळा आहे आपण देवघरामध्ये अगरबत्ती पोथ्या किंवा पूजेसाठी लागणारे अन्य साहित्य याचे स्टोरेज कसे करावे ह्या संदर्भाचा आपला आजचा विषय आहे चला पाहूया हे स्टोरेज कशा प्रकारे असावे ते मंडळी सर्वप्रथम देवघर आपण जेव्हा देवघराच्या समोर बसतो तेव्हा देवघर हे आपल्या नाभीच्या वर असावं देवघराच्या वरचा जो सपाट भागाचा जो वापर आहे तो अगरबत्त्याचे पुढे तेल्याची बरणी किंवा बाटल्या पोथ्या ग्रंथ वगैरे ठेवण्यासाठी करू नका हे शास्त्राला मान्य नाही आहे तसेच देवाच्या डोक्यावर वजन ठेवले तर तुमचे मानसिक ताण वाढतील देवाच्या आसनाच्या खाली ड्रावर करून त्यात पूजा साहित्य ठेवले जाते हे फारसे बरोबर नाही आहे साहित्यासाठी स्टो स्टोरेजसाठी वेगळी व्यवस्था करा स्टोरेज हा देवाराचा भाग नसला तर बरे त्यामुळे तुम्हाला आता कळलंच असेल की जेव्हा आपण पूजा साहित्य करतो ते देवाच्या डोकाच्या वर किंवा खाली न ठेवता बाजूला एक छोटेसे कपाट केले त्यामध्ये ठेवले तरी चालू शकतील वेगळा विषय मांडला पण नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आमचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्मा जेवढे पाहिजे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुर्त आज इथे थांबतो धन्यवाद जय गणेश